राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार चंद्र पक्षाचे नेते जयंत पाटील आपल्यासोबत आहेत. प्रदेशाध्यक्ष आपण त्यांच्याशी थेट बातचीत करणार आहोत. तुतारी चिन्हाबद्दल जो काही निर्णय आज घेण्यात आला त्याबद्दल नेमकं काय म्हणाल? कारण पिपाणी हे सुद्धा चिन्ह आता गोठवण्यात आलेलं आहे आणि तुतारी हे स्वतंत्र चिन्ह हे सुद्धा गोठवण्यात आलेलं आहे, पण आपलं जे चिन्ह आहे ते आता अबाधित राहणार आहे. किती फायदा होईल आणि किती नुकसान यापूर्वी झालं होतं? मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तुतारी वाजवणारा माणूस हे आमचं चिन्ह होतं आणि एक घोषणाच होती की रामकृष्ण हरी वाजवा तुतारी, त्यामुळे तुतारी हे आमचं चिन्ह आहे असा समज लोकांच्यात कदाचित झाला असेल. आणि तुतारी म्हणून एक चिन्ह देखील चिन्हांच्या यादीत होतं, त्याचं नाव देखील तुतारी होतं आणि ते ट्रम्पफेट होतं. ट्रम्पफेटचे कन्वर्शन मराठी ट्रान्सलेशन तुतारी करून त्याखाली तुतारी लिहिण्यात आली आणि तुतारीचा त्या प्रचार झाला. त्यामुळे आम्हाला बऱ्याच मतदारसंघात फटका बसला. सुदैवाने एकाच विधान लोकसभा मतदारसंघात 37,000 मतं पडली आणि आमचा उमेदवार 34,000 मतांनी पराभूत झाला. बाकी एका मतदारसंघात 1,03,000 मतं पडली, दिंडोरी लोकसभा मतदारसंघात. तिथला जो उमेदवार होता तो गोव्याला स्विमिंग पूलमध्ये स्विमिंग करतानाचे व्हिडिओ देखील व्हायरल झालेत. त्यामुळं लोकांच्यात नसणाऱ्या लोकांना एवढी मतं पडूच शकत नाहीत आणि ज्यांना पडली आहेत त्यांची पंचायत समिती जिल्हा परिषदेला जर ते उभे राहिले असतील तर त्यांना कोणी ओळखत नाही, डिपॉझिट गेलेले असे आहेत. त्यामुळे याचा परिणाम आमच्या निवडणुकीवर होऊ शकतो म्हणून आम्ही केंद्रीय निवडणूक आयोगालाही पत्र पाठवलेलं आहे, त्यांच्यासमोर एक हिअरिंग झालेलं आहे. राज्य निवडणूक आयोगाने हा 16 तारखेला एक आदेश जारी केलेला आहे आणि त्याच्यात आम्हाला आनंद आहे की ट्रम्पफेट किंवा तुतारी हे दोन्ही चिन्ह गोठवण्यात आलेली आहेत. नक्कीच, पण निवडणूक आयोग पण अशा पद्धतीचा मोठा निर्णय घेईल अशी अपेक्षा आहे भविष्यामध्ये? असं आहे की निवडणूक आयोगाची जबाबदारी ही आहे की लोकांच्यात गोंधळ होऊ नये आणि ती मतं जी पडलेली आहेत ह्या नुसत्या साध्या ट्रम्पफेटला घेऊन ती मतं लक्षणीय आहेत, त्यामुळं विधानसभेला याचा परिणाम मतांवर होऊ शकतो आणि आमच्या उमेदवारांच्यावर अन्याय होऊ शकतो. म्हणून निवडणूक आयोगही हा निर्णय घेऊ शकतं आणि घेतला पाहिजे त्यांनी, अशी आमची मागणी आहे. आज एक आगळी वेगळी पत्रकार परिषद या ठिकाणी घेतली आणि त्यामध्ये 3 कावळ्यांचा उल्लेख त्या ठिकाणी झाला. फुगे होते त्यावर 3 कावळे होते. हे 3 कावळे नेमके कुणाचं प्रतीक आहेत? कारण महायुतीचे हे सगळे 3 कावळे आहेत असे सुद्धा आता चर्चा रंगू लागली. महायुतीचे जे घटक पक्ष आहेत त्या घटक पक्षांची वागणूक जी आहे ती चांगलं बोलू नये, चांगलं पाहू नये आणि चांगलं ऐकू नये अशा प्रकारची दिसते. आता स्वतः राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देखील काही सल्ले देतो आहे चांगले, ते देखील ऐकण्याच्या मनस्थितीत बेभान झालेल्या सत्तेत बसलेल्या लोकांची मनस्थिती तशी दिसत नाही आणि त्यामुळं हे जे 3 कावळे आहेत त्या 3 कावळ्यांकडे जर बघितलं तर एक नुसतंच बोलतो आहे, दुसरा 1 नंबरची जागा कधी मिळेल आपल्याला ह्याच्या प्रतीक्षेत आहे आणि तिसरा कावळा संधीची वाट बघणारा दिसतो आहे. असे हे 3 कावळे आहेत. आता ते कुणाला लागू पडतात हे महाराष्ट्रातली जनतेला नक्की माहिती आहे. तुम्ही कुणाचं नाव घेणार नाही? नाव घेतलं तर त्याचं महत्त्व कमी होईल. चर्चा जी आहे ती चर्चा अशीच महाराष्ट्रात आहे मी म्हणतोय तशी, आणि आता हे 3 कावळ्यांची चर्चा महाराष्ट्रभर सुरू होईल. नक्कीच. अजितदादांचा प्रश्न आहे, दादा आता 12 गुलाबी जॅकेट घालणार आहेत अशी माहिती मिळते आहे. त्यांनी एक एजन्सीसुद्धा नेमलेली आहे नेमकं विधानसभेमध्ये कशा पद्धतीनं पक्षाला पोर्ट्रे करायचं आहे त्या संदर्भात. आता दादा गुलाबी जॅकेट घालत आहेत, काही फरक पडेल असं तुम्हाला वाटतं? नाही, आता विधान परिषदेचे उमेदवार निवडून येण्यासाठी ते एक वेगळ्या प्रकारचं भगव लाल अशा रंगातलं मधला रंग असं एक जॅकेट तेच घालायचे, एकच जॅकेट ते रोज वापरायचे, तो रंगच त्यांनी बदलला नाही. कारण ते कदाचित कोणीतरी सांगितलं असेल की हा रंग तुम्हाला लकी आहे हा रंग घाला, त्यामुळे आता ते रंग बदलतील असं मला वाटत नाही. तो रंग त्यांना लकी आहे असा त्यांचा समज आहे, पण तो लिमिटेड निवडणुकीसाठी आहे. अनलिमिटेड ज्यावेळी जनसागराला उद्देशून ज्यावेळी मतं मागायची असतात त्यावेळी कोणता रंग त्यांना सल्ला कोणत्या रंगाचा सल्ला मिळतोय तसं जॅकेट ते घालतील.
सध्याचं जे वातावरण आहे त्यात कधी रंगाचा बेरंग होईल हे सुद्धा सांगता येत नाही अशी परिस्थिती आहे, त्यामुळे हा रंग दादांवरती सूट होईल असं तुम्हाला म्हणायचं? नाही, सूट होण्याचा प्रश्नच नाही, लक नशीब कशात आहे, सुटिंगचा विषय नाही आहे, नशिबाचा प्रश्न आहे आणि नशीब हुडकण्याचा प्रयत्न या रंगातून चालू आहे आणि असे पूर्वी ते नव्हते पण. पण त्यांच्या परत येण्याची पण बरीचशी चर्चा सुरू आहे. शरदचंद्र पवारसाहेब यांनी जे विधान केलं की कुटुंबात दरवाजे सगळ्यांसाठी खुले आहेत, पण घ्यायचं की नाही हा पक्ष ठरवणार, पक्षाचा निर्णय, त्यामुळे पुन्हा एकदा चर्चा झडत आहेत की दादा मागच्या दारांनी येतील किंवा काय होईल, असं काही घडेल असं वाटतं? मला वाटत नाही की अशा काही चर्चा आहेत किंवा कुणी परत येण्याचा प्रश्न उद्भवतो, मला वाटत नाही. आणि भारतीय जनता पक्षाच्या जवळ गेलेल्या लोकांना असं सहजासहजी त्यांच्यापासून, कारण जवळ जाण्याचा उद्देश सगळ्यांनाच माहिती आहे, त्यामुळे असं सहजासहजी एवढं सोपं नाही त्यांच्यापासून बाहेर जाणं. त्यांनीच सांगितलं तुम्ही स्वतंत्र उभं राहा आणि तिसरी आघाडी करा आणि मतं खावा तरचा प्रश्न आहे, नाहीतर अन्यथा त्यांची तिथून सुटका होईल असं मला वाटत नाही. काल भाजपच्या कोर कमिटीची बैठक झाली, ते 160 ते 170 जागांचा दावा करतायत, त्यासोबत बरंचसं खापर त्यांनी अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांच्यावर पण फोडलं आहे, आणि लोकसभेमध्ये शिंदेंना 15 जागा देण्याची गरज काय होती असं सुद्धा म्हणतायत. सूत्रांकडून जी माहिती मिळते ती धक्कादायक आहे, त्यामुळे भविष्यामध्ये हे तिन्ही पक्ष एकत्र राहतील आणि विधानसभा लढवतील असं वाटतं तुम्हाला? नाही, ही जी चर्चा झालेली आहे कोर कमिटीची 160, त्यांच्या हातात काही नाही आहे. एकनाथ शिंदेंचं वजन ह्या सगळ्यांच्यापेक्षा जास्त आहे दिल्लीत, आणि एकनाथ शिंदे जे दिल्लीत सांगतील तोच आकडा ह्यांना ॲडजस्ट करावा लागेल. यांच्या हातात काय आहे? यांनी यांची स्वायत्तता, महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाने स्वतःची स्वायत्तता ज्या दिवशी एकनाथ शिंदे आणि ज्या दिवशी अजितदादांना त्यांनी बरोबर घेतलं त्या दिवशी महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाची स्वायत्तता त्यांनी गमावलेली आहे. पण एकनाथ शिंदे पण 126 जागा मागतायत, मग 80 जागांचा दावा अजितदादा करतायत, तर फाटाफूट होईल असं वाटतं? नाही, एकनाथ शिंदेंनी जागा मागितल्याच पाहिजेत, कारण त्यांचा परफॉर्मन्सच जोरात होता तसा, ते का नाही मागणार? ते मागणार जागा, ते मागतील आणि भारतीय जनता पक्ष त्यांना जागा देईल. आता अजितदादांचं मला माहीत नाही, अजितदादा किती जागा मागणार आहेत, कदाचित 54 जागा ज्या आहेत किंवा त्यांच्यावर गेलेले 40 जागा, याच्या 40 जागांवरही समाधान ते मानतील. शेवटी वरनं डोळे वटारले तर हे दोघं काय करतील हे सगळ्यांनाच माहिती आहे. पण दादांचा एक दरारा होता, तो दरारा कायम ठेवू असे पक्षातीलच काही कार्यकर्ते पण म्हणतात, असं वाटतं होईल काय मला माहीत नाही. ते भावी मुख्यमंत्री म्हणून सध्या सगळीकडे बॅनर्स लागतात आणि धनंजय मुंडे यांचे पण बॅनर लागले आणि त्या ठिकाणी त्यांना राष्ट्रीय प्रवक्ता करण्यात आलं, याचा काय संबंध नेमका वाटतं तुम्हाला? नाही, आता काय 3-4 जणच पक्षात आहेत, त्यामुळे एकानं राष्ट्रीय प्रवक्ता व्हायचं, एकाने राज्याचा प्रवक्ता व्हायचा, हे शेवटी त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे, मला काय त्याच्यावर भाष्य करायचं नाही. आणि प्रत्येकाच्या समर्थकांना आपला नेता मुख्यमंत्री व्हावा असं वाटलं तर कुणी दुसऱ्याने रागवण्याची आवश्यकता नाही आहे, त्यांना वाटू शकतं. त्यांचे समर्थक आहेत धनंजय मुंडेंचे, त्यांनी ही मागणी केली तर त्याच्यात दुसरे मुख्यमंत्री होणारे जे इच्छुक आहेत त्यांनी रागवण्याची गरज नाही, तो त्यांचा हक्क आहे. प्रत्येक आमदाराला मुख्यमंत्री होता येतं, तुम्हाला माहिती आहे की नाही? त्या मध्य प्रदेशमध्ये आणि राजस्थानमध्ये पहिल्या टर्मच्या आमदारांना मुख्यमंत्री करण्यात आले, त्यामुळं या महाविकास आघाडीला तोंड देण्यासाठी सर्व ते उपाय करतील राज्य टिकवण्यासाठी. नक्कीच, एक महत्त्वाचा प्रश्न आहे, विशाळगडचं जे अतिक्रमण आहे ते सध्या तोडक कारवाई तिथे थांबवावी असे आदेश आता कोर्टाकडून देण्यात आलेले आहेत, याकडे नेमकं कसं करता? पावसाळ्याचं कारण त्या ठिकाणी देण्यात आलं आहे आणि कुठलीही डिमोलिशनचं काम त्या ठिकाणी करू नये असं सुद्धा म्हटलं आहे. फेब्रुवारी 2001 असं परिपत्रक आमचं सरकार असताना आम्ही काढलेलं होतं की महाराष्ट्रात अतिक्रमण ज्यांनी केलं आहे त्यांना जरूर बाजूला करावं, दूर करावं, पण पावसाळ्यात नाही. आणि माझं सुरुवातीपासून मागच्या 5 दिवसापासून मी तेच सांगतो आहे की विशाळगडावर प्रचंड पाऊस असतो, त्यावेळी पावसाळ्यात असं अतिक्रमण दूर करण्याचं आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले कसे, ही अमानवी कृती आहे. गोरगरीब जे आश्रयासाठी तिथं गेलेले आहेत, अनेक वर्ष राहत आहेत, सगळी कोकणातली माणसं आहेत, जी हिंदू आहेत, मुसलमान आहेत, त्यांना तिथून काढण्याचं काम पावसाळ्यात करण्याचा क्रूर आदेश मुख्यमंत्र्यांनी दिला एक चुकीचं आहे.
हा मी या सरकारला ह्युमन फेस नाही आहे डेव्हलपमेंटला, याचा आणखीन एक हा सबळ पुरावा आहे. आणि महाराष्ट्रामध्ये विशाळगडची घटनेचा निषेध सर्व ठिकाणी होतो आहे, कारण तुम्ही ठराविक लोक जाता आणि घर फोडता, तिजोऱ्या लुटता, तुजोऱ्यातली मालमत्ता, पैसे, दागिने सगळे लुटून घेऊन जाता, हे दरोडेखोरच आहेत. हे काय शिवप्रेमी थोडी आहेत, शिवप्रेमी असा असूच शकत नाही. हे सगळे दरोडा घालण्यासाठी आलेले जे कोण आहेत त्यांना दरोड्याची कलम लागून, त्यांना 153 आणि अन्य कलम लागून त्यांना अरेस्ट केलं पाहिजे, अशी आमची मागणी आहे. योग्य ती कारवाई होते का सरकारकडून असं वाटतं या सगळ्या प्रकरणाप्रकरणी, कारण आता बरंच वातावरण तणावपूर्ण झालं आहे त्या ठिकाणी. योग्य ती कारवाई करावी अशी आमची मागणी आहे, नाहीतर सरकारनेच हे काम केलेलं आहे असं शेवटी आम्हाला म्हणावं लागेल नाईलाजाने. म्हणून आम्ही सरकारला इशारा देतो की सरकारने जे जे तिथं गेले ते सगळे गुंडागर्दी करणारे, त्यांना ज्यांनी ज्यांनी बोलवलं त्या सगळ्यांना अरेस्ट केली पाहिजे आणि कडक कर्म लावली पाहिजे, नाहीतर महाराष्ट्रभर जनतेला त्याबाबतीत आवाज उठवावा लागेल. एक शेवटचा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं साताऱ्यामध्ये पोहोचलेली आहेत, लंडनच्या म्युझियममधून त्या ठिकाणी आणण्यात आलेली आहेत, आणि आता त्याला घेऊन सुद्धा राजकारण रंगू लागलेलं आहे. बरेच आरोप होत आहेत की ती खरी नाही आहेत. यानंतर काल मुनगंटीवार यांनी पण सांगितलं आहे, विरोधकांवरच त्यांनी टीकास्त्र सोडलं आहे की छत्रपतींचा वारसा आपण जपतोय, तो पुढे नेतोय, आनंदात सामील व्हायला हवं, पण विरोधक केवळ विरोध करत आहेत. आनंदात सामील होण्याची आमची इच्छा होती, पण चोर दरवाजाने मागून त्यांनी मुंबईवरून वाघनखं सातारच्या संग्रहालयात आणून ठेवली. हे का मुंबईहून वाजत गाजत प्रत्येक गावानं स्वागत केलं असतं त्या वाघनखाचं, पण ते गुपचूप हळूच आणून तुम्ही संग्रहालयात ठेवली सातारच्या, मागच्या दारानं ती, पुढच्या दाराने नाही. त्या संग्रहालयात स्वागताला कुणी नव्हतं, म्हणजे उदयन खासदार उदयनराजे भोसले यांनी उभं राहून त्याचं खरं म्हणजे स्वागत करायला पाहिजे होतं, समस्त सातारकर उभे राहायला पाहिजे होते, त्याचं काही झालं नाही. तुम्हीच दडवून आणून ते वाघनखं ठेवली. आता त्या वाघनखाबद्दल इंद्रजित सावंतांनी मतं व्यक्त केलेली आहेत की खरी अफजलखानाचा कोतळा फाडला ती वाघनखं ही जलमंदिरात आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे. मी काही इतिहासतज्ञ नाही, मला तपशिलात माहिती नाही, त्यामुळं आणि त्या याच्यावर तपशिलात असं कुठेही लिहिलेलं नाही की अफजलखानाचा कोतळा या वाघनखाने फाडण्यात आला, त्यामुळं मतमतांतर आहेत. पण सरकारने चोरून वाघनखं साताऱ्यात नेऊन ठेवण्याचं प्रयोजन काय हे मुनगंटीवारनी आम्हाला सांगावं. आमच्याशी बोलल्याबद्दल तर थेट प्रश्न मुनगंटीवार यांनाच विचारण्यात आलेला आहे, आणि मागच्या दारानं वाघनखं ही साताऱ्याच्या संग्रहालयात का गेली असा प्रश्न विचारतात जयंत पाटील. याचं उत्तर आता नेमकं काय दिलं जाईल पाहणं महत्त्वाचं ठरेल. कॅमेरा पर्सन संतोष कदमसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.